नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल आणि हेल्दी अशी दाल तडकाची रेसिपी घेऊन आले आहे. पण त्यापूर्वी जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. दाल तडक्यासाठी इथे मी 1 कप तुरडाळ घेतली आहे, 1/2 कप चणा डाळ आणि 1/2 कप लागणार आहे आपल्याला मसूर डाळ. या तिन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. आता आपल्याला सुरुवातीला डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये 1 चमचा तूप घेतलं आहे आणि यातच मी 1/2 चमचा एवढं तेल ॲड करते आहे. यात आता आपल्याला 1/2 चमचा जिरं ॲड करायचं आहे आणि यातच मी किसून घेतलेलं 1/2 चमचा आलं ॲड करते आहे. हे थोडंसं आपल्याला जस्ट परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला भिजवून घेतलेले जे डाळी आहेत त्या ॲड करायच्या आहेत. या तिन्ही डाळी मी एकत्र भिजत ठेवल्या होत्या. या डाळी आहेत त्या फोडणीसोबत थोड्याशा परतून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये मी आता ॲड करते 1/2 TSP हळद, 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हिंग. हे सर्व आता जस्ट थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला अंदाजे 1 ग्लासभर एवढं पाणी ओतून याच्या आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 ते 3 शिट्ट्या काढून ही डाळ शिजवून घ्यायची आहे. दाल तडक्यासाठी आपण 2 तडके देणार आहोत. त्यातील पहिला तडका आपण आता तयार करून घेऊयात. इथे मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप ॲड केलं आहे. त्यातच मी 1 चमचा तेल ॲड करते आहे. आता हे पॅनमध्ये ॲड केलेलं तेल आणि तूप छान गरम झाल्यावर यामध्ये मी ॲड केलं 1 TSP जिरं, 2 सुक्या लाल मिरच्या, ह्या थोड्याशा जस्ट परतून घ्यायच्या आणि यातच आता आपल्याला ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेलं लसूण. लसूणसुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे 1 TSP किसून घेतलेलं आलं. आता हे छान मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत. आता या चिरून घेतलेल्या कांद्यापैकी 1/2 कप कांदा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे दुसऱ्या तडक्यासाठी. आता हा मी बाजूला ठेवते. आता हा कांदा 2 मिनटं छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा. आता हा छान मऊ पडलेला आहे. यामध्ये आपल्याला स्लिट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. या तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी यामध्ये ॲड करते 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला. आता टोमॅटो आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो छान मऊ पडल्यावर यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे 1/2 चमचा हळद, 1 TSP लाल मिरची पावडर. त्यानंतर मी ॲड करते 1 टेबलस्पून धणे पावडर, 1 TSP आमचूर पावडर आणि 1 TSP आपल्याला ॲड करायचा आहे गरम मसाला. आता हे सर्व मसाले या कांदा टोमॅटोसोबत छान परतून घ्यायचे. मसाले छान परतून झाल्यावर यामध्ये मी आता 1/2 TSP एवढी कसुरी मेथी ॲड करते आहे. त्यानंतर 1/2 TSP लिंबाचा रस. लिंबाचा रस ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ॲड केला तरी चालेल. त्यानंतर या मसाल्यांमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि हे आता मी छान परतून घेते. आता हे मसाले मी छान परतून घेतले. तुम्ही पाहू शकता याला बाजूने तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये मी शिजवून घेतलेली डाळ ॲड करते आहे. डाळ ॲड केल्यावर थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं. एकदम मस्त या दाल तडक्याचा आत्ताच वास यायला सुरुवात झाली आहे. खायला तर अतिशय टेस्टी लागते. तुम्ही साधा राईस, जिरा राईस कशासोबतही एन्जॉय करू शकता. आता बघा, गरजेनुसार तुम्हाला जेवढी जाड पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा. मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. आता यामध्ये तुम्हाला टेस्ट करून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता यावरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते, थोडंसं याला मिक्स करून घेते आणि यावरून आता आपण दुसरा तडका देणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतले 1 टेबलस्पून तूप. तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1/2 TSP जिरं. जिरं थोडंसं तडतडलं की यातच आपल्याला चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये ॲड केल्या 2 सुक्या लाल मिरच्या. थोड्याशा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 1/2 कप जो आपण कांदा बाजूला ठेवला होता तो ॲड केला आहे
आता कांदा छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे या फोडणीमध्ये। बघा कांदा किती छान परतून झाला आहे। आता मी गॅस बंद केला आणि यामध्ये मी आता 1 TSP लाल मिरची पावडर ॲड केली आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे आणि हा आता आपला दुसरा तडका रेडी आहे। आता हा गरम गरम तडका मी या दाल फ्रायवर टाकून घेते। तडका टाकून झाल्यावर यावर 2 मिनिटं झाकण ठेवायचं। आता 2 मिनिटं झालेली आहेत। आता हा जो तडका आहे या डाळीसोबत छान मिक्स करून घ्यायचा। वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि ही आपली रेसिपी रेडी आहे। रेस्टॉरंट स्टाईल हेल्दी टेस्टी अशी दाल तडका। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।